नमस्कार मित्रो मी रामदास निकम आणि आपण बघत आहात माझा यूट्यूब चॅनल मी आपणास विनंती करतो की आपण माझा चॅनल लाईक करावा शेअर करावा सबस्क्राईब करावा बेलबटन दाबाव जेणेकरून आपणास नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद आजचा विषय आहे बॉलिवूड आणि नशा गँग मित्र हो रिया चक्रवर्तीच्या चौकशीतून अंमली विरोधी पथकाने म्हणजे एन सी बीने अभिनेत्री दी दि, दीपिका पादुकोण श्रद्धा कपूर सारा अली खान आणि रुकुलप्रीत सिंग यांना समन्स बजावून चौकशीस सुरुवात केलेली आहे आणि एन सी बीचे जे उपसंचालक आहेत के पी एस मल्होत्रा यांनी या ठिकाणी ही कार्यवाही सुरू केलेली आहे एन सी बीने धर्मा प्रोडक्शनचे संचालक आणि कार्यकारी निर्माता रवी प्रसाद यालाही ड्रग्स केचच्या संदर्भात समान बजावले आहे धर्मा प्रोडक्शन ही मालिका बॉलिवूड चित्रपट निर्माते करण जोहार यांच्या मालकीची आहे आणि रिया चक्रवर्तीच्या चौकशीतनं फॅशन डिझायनर सिमोन खंबोटा यांचाही त्या ठिकाणी यांची चौकशी एन सी बीने रिया चक्रवर्तीची चौकशी करून बॉलिवूडची चंदेरी दुनिया नव्हे तर काली दुनिया उघड करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो त्यात रिया चक्रवर्तीने अनेक नावांचा जो उल्लेख केलेला आहे त्यामध्ये फॅशन डिझायनर सिमन खंबोटा त्याच्यानंतर सुशांत शिंगशी माजी व्यवस्थापक श्रुती मोदी बॉलिवूड अभिनेत्री रुकुलप्रीत सिंग यांचाही समावेश आहे आणि ह्या सगळ्यांची चौकशी आ, जी होणार आहे ती ईडीच्या विनंतीनुसार एन सी एन सी बी एन डी पी एस ॲक्टनुसार ही चौकशी करणार आहेत आता आपल्याला मग माहिती आहे की ह्या ज्या वरील अभिनेत्री आहेत या सर्व अभिनेत्री सुप्रसिद्ध अभिनेते यांच्या मुली आहेत सारा अली खान ही सईफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे त्याच्यानंतर पुन्हा ड्रग प्रकरणामध्ये जे नाव आलेलं आहे ते श्रद्धा कापूर हीसुद्धा शक्ती कापूर यांची मुलगी आहे मित्र एन सी बीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी आंबली पदार्थांचा काय संबंध आहे याची या ठिकाणी चौकशी होणार आहे या मुद्द्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टी आणि अंमली पदार्थ यांचं काय नातं आहे याचंही चौकशी सुरू आहे सुशांत सिंग मृत्यू प्रकरणातील प्रमुख जी संशयित आहे रिया चक्रवर्ती तिच्या चौकशीदरम्यान सारा अली खान रुकुलप्रीत सिंग यांचाही तिने उल्लेख केल्याचा खुलासा आहे तदनंतर दोन हजार सतरामध्ये करिश्मा प्रकाश हिच्याशी या टॅलेंट मॅनेजरशी दीपिका पादुकोणची जी व्हॉट्सॲप चर्चा झालेली आहे त्यावरनं माल है क्या अशा पद्धतीची जेव्हा ती चौकशी करते मग दीपिकाला नेमका कोणता माल पाहिजे आहे तर व्हॉट्सॲप चॅटच्या माध्यमातून त्या ठिकाणी हॅशचा ती उल्लेख करते करिश्मा प्रकाशित झालेल्या ह्या संभाषणाचं संभाषणाची जी काही प्रत आहे की ल, ले ले ती एन सी बीच्या हाती लागलेली आहे सुशांतच्या लोणाळव्यातील फार्महाऊसवरती केलेल्या चौकशीत तेथील जो काही मॅनेजर होता त्याने एन सी बीच्या पथकाला श्रद्धा कपूरबाबत पण माहिती दिलेली आहे बॉलिवूडसह दक्षिणात्य चित्रपटमधीलसुद्धा चित्रपटसृष्टीतील अनेक तारेतारकांशी जुळलेल्या कॉन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे कर्मचारी करिश्मा प्रकाश आहे या तरुणीच्या चौकशीतून एन सी बीने दीपिका पादुकोनला समन्स बजावला आहे तीन वर्षापूर्वीची ही दीपिकाची व्हॉट्सअप चॅट किंवा संवाद ह्या एन सी बी पथकाच्या हाती लागला आहे त्यात करिश्मा प्रकाश ही डी असं नाव शेव केलेल्या व्यक्तीसोबत चर्चा करत होती आणि डी हे अध्यक्षर असलेली व्यक्ती दुसरे तिसरी कोणी नसून ती दीपिका पादुकोण आहे असा संशय साजेकच एन सी बीच्या पथकाला आहे मंगळवारी आपण बघितलं की कोणचे मुख्य जे कार्यकारी अधिकारी आहेत ध्रुवच्छित गोपेकर यांच्यासोबत ही करिश्माला करिश्मा प्रकाशला एन सी बीने चौकशीसाठी बोलावलेलं आहे मात्र तिने आपली तब्येत बरी नसल्याचं एन सी बीला सांगून चौकशी टाळण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो मित्रो साजिकच रिया चक्रवर्तीच्या चौकशीने बॉलिवूडचा खरा चेहरा उघड झाला आहे तसंच आपण बघितलं की बॉलिवूडमधील तारकांना चित्रपट जाहिराती मिळवून देण्यात मध्यस्थीची भूमिका बजावणाऱ्या जया शहाने गरजेनुसार त्यांना ड्रग्ज पुरविल्याची धक्कादायक बाबही तिच्या चौकशीतून समोर आली आहे अभिनेत्री श्रद्धा कपूर ही श शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांना सी बी डी ऑइल पुरविल्याची कबुली तिने दिल्याचं चौकशीतनं समोर आलं आहे या जया शाहकडे एन सी बीने सलग तीन दिवस सखोल चौकशी केलेली आहे कॉन कंपनीच्या दहा भागीदारांपैकी एक असलेल्या जया सहाचे मोबाईलवरील व्हॉट्सॲप चॅट तपासून तिच्याकडे ड्रग्जबाबत चौकशी सुरू केली आहे तिने श्रद्धा कपूरसाठी भारतात प्रतिबंधित असलेले सी बी डी ऑइलची ऑनलाईन तजवीज केल्याची कबुली दिली आहे याशिवाय रिया चक्रवर्ती सुशांत चित्रपट निर्माता मधू मॉन्टेना स्वतःसाठीही सी सी बी डी ऑइल मागित होते असंही स्पष्ट झालं आहे मात्र आत्तापर्यंत कोणत्याही ड्रग्स पेडलरशी संपर्क केला नसल्याचे तिने म्हटले आहे नैराश्यात असल्याने अनेक कलाकार ड्रगच्या आहारी गेल्याचे तिने सांगितल्याची माहिती सी बी आयच्या सूत्रांनी दिली आहे नार्कॉटिक्स कंट्रोल ब्युरो एन सी बी कडून चित्रपट निर्माता मधू मॉन्टेनासह तिघांकडे म्हणजे जया सहा त्याच्यानंतर रिया चक्रवर्ती आणि हा मधु मॉन्टेना यांच्याकडे कसून चौकशी केली आहे एन सी बीने जयाकडे जया सहाकडे बुधवारी सहा तास चौकशी केली तिच्यासह मधु मॉन्टेना कॉन टॅलेंट व्यवस्थापन कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चितगोपेकर यांच्याकडेही त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विचारणा करण्यात आली मित्र हो नॉर्कटिक्स कंट्रोल ब्युरोने एन सी बीने बॉलिवूडच्या बॉलिवूडची एक प्रकारे जी साफसफाई सुरू केली आहे त्यावरनं एक गोष्ट आपल्या लक्षात येते की किती दिवसापासून अशा प्रकारची ही काळ काल काली दुनिया किंवा काळं जग त्या ठिकाणी कार्यरत होतं आणि कशा पद्धतीने व्यसनाच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी या बॉलिवूडने संपूर्ण क्षेत्राला बदनाम करण्याचा उद्योग सुरू केला होता आणि दुसरी गोष्ट आपल्या एक लक्षात येते ती ही की कशा पद्धतीने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी राष्ट्रवादाला किंवा देशप्रेमाला का विरोध करतात हे स्पष्ट व्हायचं मग जे प्रकरण असेल शाईनबाग प्रकरण असेल त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती हे सर्व काही व्यक्त करते हे या ठिकाणी स्पष्ट होतं एक प्रकारे बॉलिवूडची साफसफाई होणं हे देशहितासाठी सुद्धा आवश्यक आहे इथून पुढे तरी ते धडा घेतील आणि देशविरोधी कार्यालयांमध्ये सामील होणार नाहीत मित्रो जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू